पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2014, पेपर क्रमांक 2। क्वेश्चन नंबर 1, खालील कोणते विधान चुकीचे आहे? पहिला, 16व्या लोकसभेत आतापर्यंतच्या सर्वात अधिक महिला खासदार निवडून आल्या। 2, सर्वात कमी महिला 1957 निवडून आल्या होत्या। 3, यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या। 4, सुषमा स्वराज नवी दिल्लीमध्ये निवडून आल्या। ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, सुषमा स्वराज नवी दिल्लीमध्ये निवडून आल्या, हे विधान चुकीचं आहे। क्वेश्चन नंबर 2, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर 2 उत्तर येतो ऑप्शन नंबर 3, ACD हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या सभापतीपदी सर्वानुमते निवड झाली। वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी इंदूरच्या उपमहापौर बनून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली। महाजन या अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 1999 ते 2004 या काळात राज्यमंत्री होत्या। क्वेश्चन नंबर 3, वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? फक्त सी, नरेंद्र मोदी हे गुजरातचे ऑक्टोबर 1999 मुख्यमंत्री होते। क्वेश्चन नंबर 4, जागतिक शस्त्रे व्यापार कराराबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चौथा ऑप्शन नंबर 3, तटस्थ राहणाऱ्या राष्ट्रांमध्ये अमेरिका व रशिया होती। आणि बाकीचे क्वेश्चन होते, युनोच्या महासभेने सदर करार हा 2 एप्रिल 2013 रोजी 154 विरुद्ध 3 मतांनी मंजूर केला। 23 राष्ट्रे तटस्थ राहिली। ज्या 3 राष्ट्रांनी विरोधी मतदान केले ती म्हणजे इराण, सिरिया व उत्तर कोरिया होय। आत्तापर्यंत शस्त्रे व्यापार नियंत्रित करण्याचा उद्दिष्ट असलेला हा पहिला महत्त्वाचा करार होय। क्वेश्चन नंबर 5, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ACD ए, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त व न्याय होण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 झाली। सी, राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हाताळण्यात येतात। डी, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 5 आकड्यात आहे। क्वेश्चन नंबर 6, गारीफेमा हे गाव देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव म्हणून जाहीर झाले आहे। सदरहू गाव हे -- या राज्यात आहे, नागालँड। क्वेश्चन नंबर 7, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? बी आणि सी। बी, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार माथुर हे विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश MB शहा हे या पथकाचे उपप्रमुख आहेत। हे विधान चुकीचे आहेत। आणि एक ए विधान दिलं होतं, मोदी सरकारने काळा पैसा शोधून काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तपास पथक गठीत केले आहे। क्वेश्चन नंबर 8, अंशु जमसेपा कोण आहेत? ऑप्शन नंबर 3, B, C आणि D बरोबर, ए चूक। ए, हिमाचल प्रदेशच्या महिला गिर्यारोहक। बी, हिमालयाची 3 शिखरे चढून इतिहास रचणाऱ्या। सी, माउंट एव्हरेस्ट 2 चढून जाणाऱ्या जगातील पहिल्या माता। डी, नेपाळ सरकारतर्फे गौरवण्यात आलेल्या। क्वेश्चन नंबर 9, खालील विधानांपैकी पश्चिम घाटा संबंधी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन नंबर 4, कळसुबाई शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे।
आणि बाकीचं ऑप्शन दिले होते. युनेस्कोने जागतिक वारसा ठिकाण म्हणून घोषित जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या जागांपैकी एक पश्चिम घाटाच्या भारताच्या 6 राज्यात प्रसार. क्वेश्चन नंबर 10. 2014 ग्लासगो स्कॉटलँड येथे भरलेल्या कॉमनवेल्थ खेळात भारताने किती पारितोषिके जिंकली? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, सुवर्ण 15, रजत 30, कांस्य 19, एकूण 64. क्वेश्चन नंबर 11 मॅथ. 12, 13, 14, 15, 16, 20. क्वेश्चन नंबर 21. महाराष्ट्रातील खाली वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 21 होतं ऑप्शन नंबर 2. ए बरोबर, बी चूक. ए, महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. बी, गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. क्वेश्चन नंबर 22. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना. 22 व 3 गिरणा. क्वेश्चन नंबर 23. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए, ए आणि बी बरोबर. ए, महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 2001 ते 2011 दरम्यान 15.99 असून अनुक्रमे ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यांकरता सर्वाधिक होती. महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 2001 ते 2011 ही मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरता उणे टक्केवारीत असून ती मुंबई शहर जिल्ह्याकरता सर्वात कमी आहे. 24. महाराष्ट्रातील खालील 4 वनांच्या प्रकारांतील क्वेश्चन कॅन्सल झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 25. अजिंठा डोंगर रांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. अजिंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते. चौथा ए आणि दोन्ही ए आणि बी बरोबर. क्वेश्चन नंबर 26. भारताबाहेर घडलेल्या काही घटनांनीही इंग्रजांविरुद्धच्या व देशप्रेमी भावना वाढवल्या. खालीलपैकी त्यातील कोणती घटना नव्हती? एक, इथिओपियन लोकांकडून ब्रिटिशांचा पराभव. आणि दुसरा MCQ होता, जपानकडून सन 1905 रशियाचा पराभव. क्वेश्चन नंबर 27. पुढील विधानांपैकी कोणते एक खरे नाही? केवळ ब. ब, बंगालची फाळणी जी 1905 लादली गेली सन 1920 मागे घेतली गेली. आणि ए ऑप्शन दिलं होतं, ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्या दिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणीही असला तरी एकमेकांना राखी बांधली. क्वेश्चन नंबर 28. जोड्या जुळवा. वंदे मातरम, अरविंद घोष. लीडर, पंडित मदन मोहन मालवीय. यंग इंडिया, होम रूलद्वारे सुरू झालेले वृत्तपत्र. हिंदू, मद्रासहून निघणारे वृत्तपत्र. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? केवळ ब. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये अधिवेशन होत असे. क्वेश्चन नंबर 30. सन 1905 बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते? केवळ अ, बिहार व ओरिसाच्या भागांचे बंगालपासून विलगीकरण. क्वेश्चन नंबर 31. राष्ट्रीय ध्वज झेंडा फडकवण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात? 3. वरील 1 व 2 दोन्ही 1, बोधचिन्ह व नावे अधिनियम 1950. 2. राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971.
क्वेश्चन नंबर 32, श्री यम ए जिना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यातील खालीलपैकी कोणता नव्हता? भावी राज्यघटना संघराज्य स्वरूपाची असावी, सर्व प्रांतांना 2, सर्व प्रांतांना समप्रमाणात स्वायत्तता, 3, मुंबई प्रांतामधून सिंध वेगळा केला पाहिजे, 4, केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळात अर्धे मंत्री मुस्लिम असणे. क्वेश्चन नंबर 33, सर्वोच्च न्यायालयाच्या घटकराज्य खाजगी प्राथमिक शाळांतील ऑप्शन, क्वेश्चन नंबर 32 होता ऑप्शन नंबर 4, केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळात अर्धे मुस्लिम मंत्री असतात. क्वेश्चन नंबर 33, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए, बी आणि सी. सर्वोच्च न्यायालयाच्या घटकराज्य खाजगी प्राथमिक शाळांतील 1 ते 4 वर्गासाठी मातृभाषेची सक्ती करू शकत नाही, या निवाड्यात खालील मुद्द्यांचा समावेश करा. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 33 होता ऑप्शन नंबर 4, ए, बी आणि सी. ए, खाजगी विना अनुदानित शाळा आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नाहीत. बी, माता किंवा पिता अथवा पालक बालकाची मातृभाषा ठरवतील. सी, 19(1)(a) कलमाने हमी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कात बालकाला किंवा त्याच्या वतीने माता किंवा पिता अथवा पालकाला शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचा अधिकार आहे. क्वेश्चन नंबर 34, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? केवळ ए, केवळ अ. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते. क्वेश्चन नंबर 35, पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? केवळ ए. ए, आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही, ते अधिनियमांनी स्वीकारावे अंगीकारावे लागतात. 36, पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? केवळ अ. इल्बर्ट बिलचा हेतू भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा होता. क्वेश्चन नंबर 37, समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? 33, ए, बी, सी. ए, कायद्यासमोर समानता. बी, अस्पृश्यतेची समाप्ती. सी, पदव्यांची समाप्ती. 38, कालानुक्रमाने मांडणी करा. 38 पहिला, बी, ए, डी, सी. बी, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. ए, अंतर्गत सुरक्षा कायदा. डी, राष्ट्रीय सुरक्षा कायदा. सी, दहशतवाद प्रतिबंधक कायदा. 39, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबतची भाष्य आणि भाष्यकर यांची जुळणी करा. समाजवादावाचून फेबियन समाजवाद. याचा आन्सर 19व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञान. बी, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचने मानायचे ठरले तरीही त्यांच्यामुळे घटनेला अपकीर्ती प्राप्त होईल. डॉक्टर के सी वेअर, राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. डॉक्टर बी आर आंबेडकर, बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक. के टी शहा, घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे? 40वा ऑप्शन नंबर 4, चौथा होता, सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे. आणि बाकीचे ऑप्शन होते, संसदेला तो अधिकार दिला आहे, संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते, विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी
संबंधित घटक राज्य विधिमंडळांची मते आजमावली पाहिजेत. क्वेश्चन नंबर 41, पुढील विधानांपैकी कोणते खरे आहे? ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. अजस्र वटवृक्ष ज्याचे नाव फायकस इंडिया आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. बी, सर्वत्र वाढणारे फळ आंबा ज्याचे नाव मँजिफेरा बेंगोलिसिस आहे, भारताचे राष्ट्रीय फळ आहे. बेचाळीस, गटाबाहेरचा ओळखा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना सामाजिक. 42वा, 4था सामाजिक. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही? पंतप्रधान, लोकसभेचे विपक्षी दलाचा नेता, लोकसभेचा सभापती, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य, तिसरा लोकसभेचा सभापती. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे? 19A1A. क्वेश्चन नंबर 45, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणजे? 45वा, 4था. A, B, C आणि D. ए, लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती. बी, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत भारताचे मुख्य न्यायमूर्ती. सी, उच्च न्यायालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. डी, संविधानाद्वारे किंवा तद्वन्वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत यक्षस्थिती राष्ट्रपती किंवा राज्यपाल. क्वेश्चन नंबर 46, प्रत्येक शक्य नोड दरम्यान दोन्ही दिशेने लिंक आहेत, त्या संगणकीय जाळ्याच्या मांडणीचे नाव काय आहे? अंगठी, स्टार, झाड, जाळी. 46वा, 4था जाळी. महाराष्ट्र शासनाने मोटर व्हेकल विभागासाठी ऑनलाईन नोंदणी व परवाना देणारे डॅश हे संकेतस्थळ चालू केले आहे. 47वा, 1ला www.mahatranscom.in. 48वा, डॅश ही एक शोध सुविधा आहे जी कुफरमध्ये शोध करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सुविधा वापरून आपण गुफरमधील एखादी फाईल, महत्त्वाचा शब्द आणि शीर्षक वापरून शोधू शकतो. 48वा, 3रा व्हेरॉनिका. 49, संगणकीय न्यायालयीन प्रक्रियता कशासाठी वापरतात? वरील सर्व पर्याय. मिटवलेल्या फाईल्स मिळवण्याकरता, कोणती आज्ञावली वापरली गेली निर्धारित करण्याकरता, दुसऱ्या उपभोक्त्याची ईमेल कोण वाचत आहे हे शोधण्याकरता, दस्तऐवजाचे अदृश्य इतिवृत्त शोधण्याकरता. डॅश हे संगणकाचे साधन अर्थ विभागामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, क्रियाकलाप आधारित मूल्य ठरवणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण आणि आर्थिक गोष्टींचा नमुना साचा तयार करण्यासाठी वापरले जाते. 50वा ऑप्शन नंबर 3रा ओलॅप. क्वेश्चन नंबर 51, कोणत्याही वेबसाईटवरून माहिती मिळवण्याकरता खालील क्रिया योग्य क्रमाने लावा. A, 51वा, 1ला BADC. बी, तुमच्या वेब ब्राउझरमध्ये वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करा. ए,
साइट होस्ट करण्याकरता ब्राउजर विनंती वेब सर्वरपासून वेब पृष्ठापर्यंत, डी आपल्या संगणकाकरता सर्वरने इंटरनेटवर माहिती पाठवणे, सी संगणक पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राउजरने अर्थ लावणे. क्वेश्चन नंबर 52. ई गव्हर्नन्स एक्सलेन्स बक्षीस घेणारे डॅश डॅश हे स्टॅम्प व नोंदणी माहिती तंत्रज्ञानचे ॲप्लिकेशन आहे. तिसरा आय सरिता. 53. डॅश डॅश या नियमावलीमध्ये प्रत्येक स्थानकाला 2 चॅनेल मार्ग नेमून दिलेले असतात. यांपैकी अरुंद चॅनेल हा नियंत्रण चॅनेल म्हणून वापरला जातो, जो स्थानकाला संकेत करतो, आणि रुंद चॅनेल हा माहितीची शना चौकट निर्गत करण्यासाठी वापरला जातो. 53वा पहिला WDMA. 54. खालीलपैकी क्लाउड गणना सेवा प्रतिकृती कोणते आहे? एक सेवा म्हणून सॉफ्टवेअर. 55. मोबाईल तंत्रज्ञानमध्ये IMEI म्हणजे काय? इंटरनॅशनल. 55वा पहिला इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. आर्थिक लाभ म्हणजे? 56वा दुसरा बी फक्त बी दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पीडित महिलेला झालेल्या नुकसान भरपाईपोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई. 57. बाळमजुरी रोखण्याकरता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खालील उद्योगांवर लक्ष केंद्रित केले आहे. 57वा चौथा बांधकाम व्यवसाय, हिरे व्यवसाय, वीटभट्टी. क्वेश्चन नंबर 58. अन्नाचा अधिकार या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व डॅश डॅश यांनी लिहिलेले पत्र कारणीभूत आहे. 58वा तिसरा श्री चतुरानंद मिश्रा. कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे? 59वा पहिला व्हिएन्ना अकॉर्ड 1994. 60. हुंडाबंदी कायदा 1961 नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा. 14. वरीलपैकी सर्व किमान 6 महिने ते 2 वर्ष कैद, ₹10,000 दंड, काही विशिष्ट कारणांसाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कैद. 61. हुंडाबंदी अधिनियम 1961 व्यक्त केलेल्या मूल्यवान रोखे या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे? दुसरा भारतीय दंडसंहिता 1860. 62. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अनुसार राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर खालीलपैकी कोण सेवा देणारा म्हणून कार्य करू शकतो? 62वा तिसरा कंपनी अधिनियम 1956 अन्वये नोंद झालेली कंपनी. 63. अनुसूचित जाती व जमातीचा सदस्य नसलेल्या लोकसेवकाने ॲट्रॉसिटी ॲक्ट खालील कर्तव्यांची जाणीवपूर्वक हेळसांड केली तर ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 तरतुदीनुसार कैद किमान 6 महिने ते 1 वर्ष. 64. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या भेदभावाचा निषेध हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकार नाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे? ऑप्शन नंबर 2 अनुच्छेद 26. क्वेश्चन नंबर 65. अस्पृश्यता अधिनियम 1955 दुरुस्ती व त्याचे नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नवे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले? 65वा तिसरा 1976. 66. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नियम 1995 नियम 16 अंतर्गत राज्य उच्चाधिकार दक्षता व समन्वय समितीची रचना करण्याकरता किती सदस्यांचा समावेश असतो? 66वा तिसरा 25 जास्त सदस्य नसावे. 67. श्रीमती अ ब क चांगुलपणाने घरगुती जुलमाचे कार्य घडल्याची माहिती देते
चौकशी अंतर्गत घरगुती जुलूम झाला असल्याचे स्पष्ट होते. घरगुती जुलुमानुसार रक्षण करण्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार पहिला श्रीमती अ ब क वर कोणतीही दिवाणी अथवा फौजदारी कारवाई करता येणार नाही. क्वेश्चन नंबर 68, भारतीय संविधानाच्या कोणकोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या अधिकारांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 ची अधिनियमिती करण्यात आली? 68वा दुसरा, 14, 15, 21. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या आधारावर अधिनियमित करण्यात आला आहे? दुसरा अनुच्छेद 17. क्वेश्चन नंबर 70, अनुसूचित जातीत असलेल्या स्त्री अ ब क यांनी एका अनुसूचित जातीच्या स्त्रीवर बळाचा वापर करून तिची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केला. स्त्री अ ब क यांना कोणती शिक्षा होऊ शकते? क्वेश्चन नंबर 70 कॅन्सल आहे. क्वेश्चन नंबर 71, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत इन कॅमेरात सुनावणी केव्हा घेतली जाते? तिसरा 1 आणि 2, दोन्ही. 1, परिस्थिती बघता न्यायदंडाधिकाऱ्याला वाटेल तेव्हा, जर दोन्ही पक्षापैकी एकाने अशी मागणी केली तेव्हा. 72, हुंडाबंदी अधिनियम 1961 गुन्हे. 4, जामीन अयोग्य परंतु आपापसात मिटवण्याजोग्य आहेत. 73, व्यभिचाराचा ऑब्लिक जार कर्माचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो? दुसरा पती. प्रतिपक्षाने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास महिलांचा घरगुती जुलमापासून रक्षण करण्यासंबंधीच्या कायद्यानुसार होणारी शिक्षा? क्वेश्चन कॅन्सल झाला आहे. क्वेश्चन नंबर 75, राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदाच्या पदावधी त्यांच्या कार्यकालात प्रवेश केल्यापासून -10 वर्ष किंवा त्यांचे वय -10 वर्ष होईपर्यंत असतो? 4, 5, 70. क्वेश्चन नंबर 76, मुंबई पोलीस अधिनियम 1951 कोणत्या कलमांतर्गत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे अंग प्रदर्शित करणे प्रतिषेध आहे? 110. मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक जागेसाठी परवाना घेण्याची गरज नाही? उपहारगृह. क्वेश्चन नंबर 78, जमावाने बेकायदेशीररित्या केलेल्या जबर दुखापतीची नुकसान भरपाई कोण ठरवते? तिसरा सी महसूल आयुक्ताच्या पूर्वमंजुरीने. ए व बी दोन्ही पर्याय. ए, ग्रेटर मुंबईत मुख्य महानगर दंडाधिकारी, जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी. 79, मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 67 नुसार रस्त्यावरील रहदारी वगैरेचे नियमन करण्याबाबत खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य नाही? 79वा 4, आगीमुळे हानी किंवा नुकसान न होऊ देण्याबाबत प्रयत्नांची शिकास्त करणे. आणि बाकीचे ऑप्शन होते, रस्त्यावरील रहदारीचे नियमन करणे व रहदारीवर नियंत्रण ठेवणे, रस्त्यात बंदोबस्त ठेवणे, सार्वजनिक तरीतमध्ये लोकांची फार गर्दी होऊ न देणे. क्वेश्चन नंबर 80, मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 37 नुसार आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याकरता खालीलपैकी कोणता अधिकार दिला गेलेला नाही? क्वेश्चन नंबर 14, डी, फक्त कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ ध्वनी क्षेपकाचा उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. 81, पोलीस अधिकाऱ्यांना जनतेप्रती जबाबदाऱ्या मुंबई पोलीस अधिनियम 1951 कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहेत? 66. क्वेश्चन नंबर 82, मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 64 नुसार खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही? 81वा 1, अटक केलेल्या किंवा अभिरक्षित ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीला योग्य अन्न व निवारा देण्याबाबत व्यवस्था करणे.
आणि बाकीचे ऑप्शन होते प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे व प्रत्येक अधिपत्र किंवा इतर आदेश तत्परतेने पाळणे व बजावणे. आपणास शक्य असेल तितकी मेहनत तितका प्रयत्न करून सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे. दुसरा कोणताही पोलीस अधिकारी मदतीस बोलावील तेव्हा त्यास मदत करणे. क्वेश्चन नंबर 83. जर एखाद्या व्यक्तीस पोलीस दळामध्ये नसताना सुद्धा अनधिकृतपणे पोलीस गणवेशाचा वापर करत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो? 83 व दुसरा रुपये 2000. जर एखाद्या क्वेश्चन नंबर 84. जर एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने त्रास देण्याकरता किंवा अनावश्यकरित्या अडवले तपासले किंवा अटक केले तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती काळासाठी कारावास होऊ शकतो? 84 व दुसरा 6 महिने. मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 55, 56, 57 आणि 57 अ अनुसार एखाद्या विशिष्ट जागेवर न जाण्याच्या आदेशाची मुदत अवधी कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची जास्त राहू शकत नाही. 85 व 84 2 वर्ष. क्वेश्चन नंबर 86. गुन्हा करण्याची तयारी हा कायदेशीर गुन्हा करण्याची तयारी खालीलपैकी कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये दंडनीय अपराध आहे? 86 व 3 ए बी सी. फक्त ए बनावट नाणी बाळगणे, बी भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणे, सी दरोडा घालण्यासाठी तयारी करणे. 87 झेडला गैर हानी व्हावी या हेतूने ए ने झेडची अंगठी नदीत फेकली. ए ने कोणता गुन्हा केला आहे? क्वेश्चन नंबर 87 चौथा अपकृती. खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही? 86 व 14 वरील सर्व. नगरपालिका आयुक्त, न्याय व्यक्ती, कर निर्धारक. 89 भारतीय दंडसंहिता 1860 खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये अनैसर्गिक अपराधासंदर्भात तरतूद केली आहे? 89 व 3 भारतीय दंडसंहिता 1860 कलम 377. 90 जोड्या लावा. अपकृती अदखलपत्र, जामीन देण्याजोगे, तडजोड करण्याजोगे. फसवणूक बी फसवणूक आणि संपत्ती बेमानपणे देण्यास भाग पाडणे. 3 दखलपात्र, बिनजामिनी आणि तडजोड करण्याजोगे. सी अनैसर्गिक गुन्हा, दखलपात्र, बिनजामिनी, आपसात न मिटण्याजोगा. डी दंडनीय विश्वासघात, अदखलपत्र, जमीन देण्याजोगे आणि आपसात न मिटण्याजोगा. क्वेश्चन नंबर 91. भारतीय दंडसंहितामधील चॅप्टर 21 अंतर्गत बेअब्रूच्या गुन्ह्याची दखल -द्वारे घेतली जाते. 2 व्यथित व्यक्तीने केलेल्या तक्रारी. 92 फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम 95 जप्तीची घोषणा रद्द करण्याचे आदेश खालीलपैकी कोण देऊ शकतो? 92 व 14 उच्च न्यायालय. जामीन योग्य अपराधामध्ये हक्क म्हणून जामीन कोणाद्वारे दिली जाते? 93 पोलीस अधिकारी आणि न्यायालय दोन्ही. क्वेश्चन नंबर 94 कारागृहाच्या परिभाषेमध्ये खालीलपैकी कोणते विधान विधाने समाविष्ट आहेत? 94 दुसरा ए आणि सी. फक्त ए राज्य शासनाने सामान्य किंवा विशेष हुकुमाद्वारे घोषित केलेली कोणत्याही जागेस दुय्यम कारागृह म्हणून मान्यता दिलेली जागा. सी कोणतेही सुधारालय, किशोर सुधारालय किंवा अन्य कोणतीही तशा स्वरूपाची संस्था. 95 फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम 195 अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही? 95 पहिला वयात आलेली लग्न झालेली मुलगी. आणि बाकीचे ऑप्शन होते लहान अवनारस मूल, आई किंवा वडील. क्वेश्चन नंबर 96 भारतीय पुरावा अधिनियम 1892 अंतर्गत कबुली. 96 ऑप्शन नंबर 2 हे प्रकरण कबूल करण्याचा निर्णायक पुरावा नसतो परंतु प्रतिबंधक असतो.
क्वेश्चन नंबर 97, भारतीय पुरावा अधिनियम 1872 कलम 8 अंतर्गत व्यक्तीची वर्तवणूक सुसंगत असण्यासाठी ती आधीची किंवा नंतरची असू शकते. क्वेश्चन नंबर 98, मृत्यूपूर्व जबानी ही खालीलपैकी कोणत्या प्रक्रिया ऑब्लिक कार्यवाहीमध्ये ग्राह्य असते? तिसरा फौजदारी, तसेच दिवाणी प्रक्रिया आणि कार्यवाही. भारतीय पुरावा अधिनियम 1857 कलम 107 अंतर्गत संबंधित व्यक्ती मागील किती वर्ष जीवित होता हे दाखवावे लागते. 99 34 वर्षापासून. क्वेश्चन नंबर 100, साक्ष वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? वरीलपैकी सर्व. ए, साक्षीदाराच्या उलट तपासणीच्या लगेच त्याला उपस्थित करणाऱ्या पक्षाने त्याच्या केलेल्या तपासणीस फेर तपासणी असे म्हणतात. फेर तपासणीचा हुकूम हा शेवटचा असतो. फेर तपासणी गरजेची नाही, ती न्यायिक प्रक्रियेचा आवश्यक भाग नाही.